रात्रीचे 9 वाजलेत. महा प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये स्वागत. कल्याणहून पहिली बातमी आहे. कल्याणच्या डावळपाडा या गावात दुकानाला भीषण आग लागली आहे. आगीत दोन दुकानं आणि एका घराचं नुकसान झालेलं आहे. KDMC आणि अंबरनाथचं अग्निशमन दल ज्याचे दोन बंब घटनास्थळी दाखल झालेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग फार मोठी आहे, त्यामुळे संपूर्ण डावळपाडा गावाचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रदीप, किती वाजताच्या दरम्यान ही आग लागली आहे आणि अजूनही आग धुमसतेच आहे का? प्रदीप, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? प्रदीप, केव्हापासून ही आग लागली आणि अजूनही ही आग धुमसतेच आहे का? आग सुवर्ण, आपण जर बघितलं तर आग विझवण्याचं काम चालू झालं आहे. घटनास्थळी जी KDMC ची फायर ब्रिगेड असेल आणि अंबरनाथची फायर ब्रिगेड असेल ही पोहोचलेली आहे. आपण जर बघितलं तर ही आग ही आहे ही शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक माहिती समजते. मात्र यात सिलेंडर स्फोट सुद्धा झाल्याचे समजते, त्यामुळे ही आग पेटली. दोन दुकानं आणि एक घर चाळीतले हे प्रकार आहे. इकडे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. त्याचप्रमाणे जर बघितला डावळपाडा हा जो एरिया आहे हा ग्रामीण भाग आहे. आपण बघितलं तर कल्याणवरून नेवाळी जाताना नेवाळी नाक्याच्या बाजूला असलेलं हे गाव आहे आणि या आग लागल्यामुळे प्रचंड आवाज आल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील आणि डावळपाड्यातील लाईट सुद्धा घालवलेले आहेत. नक्की प्रदीप, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. भिवंडीमध्ये प्रचंड आग लागली आहे. या आगीमध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. घराचं सुद्धा नुकसान झालंय. दोन दुकानं जळून खाक झालेली आहेत. आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे. राज्यातील ठाकरे सरकारनं मराठी संदर्भात एक मोठा निर्णय घेत आहे. यापुढे राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलंय. दरम्यान या नियमांचं उल्लंघन केल्यास शाळेच्या संस्था प्रमुखांना 1 लाखाचा दंड ठोठवण्यात येणार आहे. तसं विधेयकच आज विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलं. त्यामुळे राज्यातील सगळ्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्याच पक्षांकडून मराठी सक्तीची मागणी होत होती. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येलाही आता पूर्ण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळामुळे CBSE ICSE या धर्तीचा अभ्यासक्रम जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळणार होता. ग्रामीण विद्यार्थ्यांना मराठीतून या दर्जाचं शिक्षण मिळू नये यासाठी सरकारचा हा डाव आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर काकोडकर, डॉक्टर विजय भटकर, सोनम वांगचूक यांच्यासारख्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम तयार झाला त्याच्यावर तुम्ही प्रश्न करता? मी काकोडकरांपेक्षा वर्ष गायकवाड मोठ्या झाल्या, विजय भटकरपेक्षा वर्ष गायकवाड मोठ्या झाल्या, सोनम वांगचूकपेक्षा शिक्षण मंत्री मोठे झाले. जर अशी मान्यवर मंडळी हा अभ्यासक्रम ठरवत आहे तर तो तुम्ही मोडीत काढताय. खरंच करंट सरकार आहे, दुर्दैव आहे. आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी मराठीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेणार होता त्याच्या भविष्याचं वाट लावण्याचं काम शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं असं माझं प्रामाणिक मत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडण्यावरून आज सभागृहामध्ये गदारोळ झाला. गौरव प्रस्तावाची भाजपची मागणी सरकारनं मान्य केली नाही यावर भाजप प्रचंड आक्रमक झालं. काँग्रेसच्या शिदोरी मासिकात सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा करण्यात आला होता. या मासिकावर बंदी घालण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली. शिवसेना सत्तेसाठी इतकी लाचार कधीच नव्हती असा घणाघाती हल्ला मुनगंटीवारांनी केला. तर सावरकरांना आधी भारतरत्न द्या मग गौरव प्रस्ताव मांडू असं उत्तर शिवसेनेच्या अनिल परबांनी दिलं. अध्यक्ष महोदय, शिदोरी सारख्या मासिकामध्ये स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर लिहून येते अध्यक्ष महोदय. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर बलात्कारी होतं, बलात्कारी लिहून येते अध्यक्ष महोदय, बलात्कारी. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये या महाराष्ट्र स्वातंत्र्यवीरांचा सन्मान करणार आहे का? माझी तर मागणी आहे या शिदोरीवर अध्यक्ष महोदय पहिले बंदी घाला,
बंदी घाला याच्यावर, बंदी घाला याच्यावर, सरकारने बंदी घालावी याच्यावर, बंदी घालावी अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती आहे, कुठली वक्रोक्ती नाही, दोन मागले, एक सरकार पक्षाने अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन ओळीचा ठराव मांडावा, गौरव करावा, अध्यक्ष महोदय आणि शिदोरी या मासिकावर या ठिकाणी बंदी घालावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे। आज पुण्यतिथीचं आदरांजली व्यक्त करण्यासाठी विधान भवनाच्या परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं छायाचित्र लावण्यात आलं होतं। येणारा प्रत्येक सावरकरांवर श्रद्धा ठेवणारे मंत्री आमदार हे त्या ठिकाणी गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली व्यक्त करत होते। पण काँग्रेसच्या मनात स्वातंत्र्यवीराबद्दल इतका राग आहे की काँग्रेसच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी राहुल गांधीजी नाराज होऊ नये म्हणून गुलाब पुष्प तिथं आदरांजली म्हणून अर्पण केलं नाही। तर भाजपची सावकारांबद्दलची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। जो प्रस्ताव दिला गेला होता त्यामध्ये आक्षेपार्ह वाक्य होती आणि म्हणून अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला। माझी या मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी एकच सांगणं आहे की मागच्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव जयंतीच्या निमित्ताने का आणला नाही। ही गोंडी होत नाही। आमचा एकच प्रश्न आहे भाजपवाल्यांना की सायंटिफिक जे तत्व सावरकर मानत होते ते भाजपला मान्य आहे काय? याच्या उत्तर सिलेक्टिव्ह सावरकर हे कोणालाही नको पाहिजे, पण सर्व सावरकरांचं जे काय आहे ते लोकांना मान्य आहे काय? जर सिलेक्टिव्ह भाजपवाल्यांना पाहिजे तर शिवसेनेवाले पण सिलेक्टिव्ह जाणार, काँग्रेस पण सिलेक्टिव्ह जाणार, सगळे लोक जाणार आहे। मला वाटते याच्या राजकारण न करता राज्यातले जनतेचे काही प्रश्न असतील त्या बाबतीत कुठेतरी विधिमंडळामध्ये त्यांनी प्रश्न आणला पाहिजे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा असा पत्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांना पाठवलेलं होतं, त्यावर केंद्र सरकार कोणती भूमिका घेत नाही, फक्त राजकारण करण्यासाठी सभागृहासमोर काही विशिष्ट विषय आणण्याचं काम सध्या भारतीय जनता पक्ष करते। बुलेटिन मध्ये बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी, देशाच्या राजधानीत उसळलेल्या हिंसाचाराच्या डोंबाटची बातमी आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राजधानीतल्या रस्त्यांवर स्वतः उतरून आढावा घेतला, परिस्थितीची पाहणी केली, त्यांनी हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिली, नागरिकांशी संवाद साधला। मौजपूर भागामध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली। उत्तर पूर्व दिल्लीचा भाग असणाऱ्या मौजपूरमध्येच मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता। एकता आणि बंधुभाव कायम राखा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, लोक समाधानी आहेत, सुरक्षा यंत्रणांवर मला पूर्ण विश्वास आहे असं मत डोवाल यांनी व्यक्त केलं। दिल्लीत हिंसाचारातल्या बळींची संख्या 20 पोहोचली आहे तर 200 जास्त लोक अजून जखमी आहेत। मौजपूर, जाफराबाद, भजनपुरा, कबीरनगर, सीलमपूर या भागामध्ये आज तणावपूर्ण शांतता आहे। बिल्कुल सर, मैं इस इलाके में आया जी सर, सबसे मिला, गलियों में भी गया, लोगों के घरों में भी गया, आप लोग भी साथ थे। लोगों के अंदर में एक जहती है, एकता की भावना है, कोई दुश्मनी नहीं है। कोई 2-4-10 क्रिमिनल्स इस तरह का काम करते हैं उनको लोग अलग करने की कोशिश कर रहे हैं। दोनों कम्युनिटी के लोग, सब लोग इसके साथ में वो हैं और यहाँ पर पुलिस बिल्कुल तैनात है, बिल्कुल अलर्ट है और बड़ी मुस्तैदी के साथ अपना काम कर रही है। ये इंतजामिया की जिम्मेदारी है कि हर एक को महफूज रखे, हर एक की सलामती का की जिम्मेदारी ले। हम HM साहब ने इसका वो किया है और HM साहब ने हम सबको यहाँ पर भेजा है कि हम सब जाएं और PM साहब और HM साहब की हुक्म के मुताबिक हम लोग उसकी तामील कर रहे हैं। यहाँ पर हम चाहते हैं कि यहाँ पर बिल्कुल अमन हो जाए और इंशाल्लाह यहाँ पर बिल्कुल अमन होगा, यहाँ पर कोई किसी तरह की कोई वो नहीं होगी, जो कुछ हो गया वो हो गया। दिल्लीतील हिंसेला प्रामुख्याने गृहमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली।
दिल्लीच्या हिंसाचारावर चर्चा करण्याकरता आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. त्यात गृहमंत्र्यांबाबत ठराव मांडण्यात आला. गेले 3 दिवस गृहमंत्री शहा कुठे होते आणि काय करत होते असा सवाल सोनियांनी केला. पूरी स्थिति को देखते हुए कांग्रेस कार्य समिति का मानना है कि दिल्ली में मौजूदा स्थिति के लिए केंद्र सरकार खास तौर से गृहमंत्री जिम्मेदार है. फौरन तौर से जिम्मेदारी लेते हुए गृहमंत्री को अपना इस्तीफा देना चाहिए. दरम्यान नवी दिल्लीमध्ये काँग्रेसनं शांती मोर्चा काढला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. दिल्लीतल्या हिंसाचाराला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व धर्मीयांनी गुण्या गोविंदानं राहणं महत्वाचं आहे, द्वेषानं कुणालाच लाभ होणार नाही असं त्या म्हणाल्या. सरकार की जिम्मेदारी है, वे इस जिम्मेदारी को निभाने में असफल हुए हैं. हम चाहते हैं कि सरकार एक्शन ले. हम चाहते हैं कि सरकार पूरी तरह से प्रयास करे कि शांति बनी रहे. जिसका नुकसान हो रहा है उसकी मदद हो, जो अस्पताल में है उसकी मदद हो, जिसके घर जलाए गए हैं उनकी मदद हो और आपसी प्रेम कायम हो, हमारी यही मांग है. महाप्राईम टाईममध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे. वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचं विमान चीनमध्ये दाखल झालेलं आहे. साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांच्यासह महाराष्ट्रातले 8 जण वुहान शहरामध्ये अडकले होते. भारतातील 89 भारतीय वुहान शहरातून भारतात येण्याच्या तयारीत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. विमान दिल्लीच्या विमानतळावर पोहोचल्यावर वुहान शहरातून आलेल्या प्रत्येकाची दिल्लीच्या एका रुग्णालयात कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात येणार आहे. 15 दिवस रुग्णालयात ठेवून नंतरच सगळ्यांना डिस्चार्ज दिलं जाणार आहे. पण मोठी बातमी आहे. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. किरण, काय अधिक या सगळ्या बातमी संदर्भात सांगाल? पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतः अश्विनी पाटीलशी सुद्धा संवाद साधला होता, व्हिडिओ कॉल तिच्याशी केला, तिला दिलासा दिला होता आणि तिच्याबरोबर जे जे कोणी वुहानमध्ये आहेत त्यांना आणण्यासाठी प्रयत्न ते करत होते. आज यश आलं. किरण, किरण आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः अश्विनी पाटील हिच्याशी संवाद साधला. तिने आपली जी व्यथा सांगितली होती, मांडली होती, भारतीय दूतावासाची तिचेही संपर्क सुरू होते. स्वतः पृथ्वीराज चव्हाणांनीही त्या अनुषंगाने प्रयत्न केले होते आणि तिच्यासोबत वुहानमध्ये अडकलेल्या इतर भारतीयांना सुद्धा सोडवण्यासाठी प्रयत्न भारतातून सुरू होते. भारताकडून वुहानमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान चीनमध्ये पोहोचलेलं आहे आणि वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचं काम आता काही वेळामध्ये पूर्ण होईल. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. राज्यात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्याकरता दिशा कायदा लवकरच करण्यात येणार आहे. पहिला आराखडा 29 तारखेला समितीकडून सादर करण्यात येईल. मग त्यावर समाजाची, एनजीओची मतं मागवली जातील आणि अखेर अधिवेशन संपण्याआधी कायदा करण्यात येईल अशी घोषणा आज गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली. या कायद्याअंतर्गत 7 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करणं, 14 दिवसांमध्ये सुनावणी पूर्ण करणं आणि 21 दिवसांमध्ये शिक्षा सुनावणं बंधनकारक असणार आहे. एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर 14 वर्किंग डेजमध्ये त्यांनी संपूर्ण ट्रायल कम्प्लीट केली पाहिजे. अशा पद्धतीनं 21 दिवसामध्ये जो आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीनं प्रावधान केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.